देवा माझा एकच मागणं आहे तुझ्याकडं, माझ्या रमेशला यावर्षी तरी 12वीला पास कर। अरे सवऱ्या बॅट बॉल खेळ जाऊ की? अरे बॅट आहे पण बॉल नाही, जाऊया का तर रमेकडे, त्याच्याकडे बॉल आहे म्हणजे त्याला बी खेळायला घेऊया। चल चल जाऊया। चल की मला गेलीच जाऊया। रम्या रम्या, अरे आम्ही आलोय की खेळाय, ये बाहेर रम्या। ए रम्या झोपलास काय बाहेर आहे की? आम्ही आलोय का खेळाय? अरे जोरात हाक मार की, झोपला असेल म्हणजे ऐकू जाईल। ए रम्या ए रम्या, दाल उघडतीस का नाही? जाऊ का आम्ही? मी देवपूजा करते। ओ काका, करा की तुम्ही देवपूजा? आम्ही कुठे तुम्हाला अडवले, फक्त आम्ही रमेशला बोलवाय आलोय। काका पाठवून दे की त्याला। अरे गाडवांनी माझं पोरगा का तुमच्या काउंट काय? ओ काका असं काय बोलताय, आम्ही काय केलंय? तुमच्या दोघांच्या नादाला लागून माझं पोरग वाया जाईल। काका तुमच्याच पोरानं आम्हाला बोंबलत फिरायची सवय लागल्या, चपलीनं बडवलं पाहिजे दोघांनी। काका मी जातो, फक्त रमेशला बोलवा, थोडं काम आहे त्याच्याकडे। माझं पोरग तासाला गेलं, तिची सर्व परीक्षा आहे, 12वीला जिल्ह्यात पहिला नंबर आणणार आहे। रम्याने तर गेल्या वर्षी 6-6 विषय घालवले, ते काकांना माहित नाही वाटत, यांना वाटतय रमेश जिल्ह्यात पहिला येणार आहे, आधी 5 तर होऊ दे म्हणाव। काय बोलताय रे? काय नाही काय नाही, आम्ही जातो। प्रदा तुमची पायथ्या येऊन पूजा करीन। बर रमेश, नालायका कॉप्या का तुझ तरी पासून 4 वर्ष नापास झालायस, 12वी सुटाना झाली अजून, आणि सराव परीक्षेत पण कॉप्या घेत बाय। उठ उठ माझ्या तासातन, नाही माझ्या तासातन, तुझ्यासारख्या विद्यार्थ्याची गरज नाही मला, परत तोंड टाकू नको। हे मास्तर बघून घेईन तुला, मी परत येणार, सोडणार नाही तुला। काय रे बोलतो, येऊ का तिथं? ओ सर नको नको। अरे रम्या अभ्यासाला लागलाय, आपलं कसं व्हायचं, त्याचा जर जिल्ह्यात पहिला नंबर आला तर आपली इज्जतच की जायची? अरे भावा मी तुला काय सांगतो, तू टेन्शन घेऊ नको, आपल्याला 100 पैकी 200 नाही तर 35% मार्क तरी नक्की पडतील। बरोबर आहे भावा तुझं, आपण 12वीला किती नापास व्हायचं, या वर्षी तर 5 झालंच पाहिजे। मास्टर मी तुझी वाट लावेन वाट। अरे रम्या काय आलं, कशाला एवढा बोंबाल तुझ? त्या मास्टर ने माझ्या 30 कॉप्या पकडल्या, 30। अरे माकडा कॉप्या करायच्या बंद कर, कॉप्या करून पण काय पास होत नाहीस, काहीतरी काम कर, अभ्यास कर अभ्यास। तुला माहित आहे का रात्री 3 वाजेपर्यंत मी कॉप्या बनवत होतो, त्याला किती डोकं चालवावं लागतं तुला काय माहित? रात्री लाईट गेली तरी मी दिव्याच्या उजेडावर कॉप्या तयार करत होतो, त्यातले मी 30 प्रश्नांची फक्त उत्तरं लिहिल्यात, बाकीची माझ्या बुद्धीनं लिहिल्यात। अरे माकडा सगळं मिळून 30च प्रश्न आहे ती। मग काय होत त्याला, उत्तर प्रदेश आणि बिहार वाल्यांना सगळा अधिकार आहे का कॉप्या करायचा, आपल्याला नाही का? मला एक सांग, उद्या बातमीला आलं कॉप्या करणारा पोरगा राज्यात पहिला आला तर किती मोठी बातमी होईल, किती चालेल? मी पूर्ण 30 कॉप्या केल्यात, त्यानंतर मी करेन बीबीयू तून इंजिनिअरिंग। अरे पण मला हे सांग, ते बीबीयू काय? पक्का तू सांग बीबीयू काय? अरे बोंबल भिके। बरोबर पक्या, बोंबल भिके युनिव्हर्सिटी, क्लास मध्ये मास्तर न लय मारलंय त्या मास्तराच्या तर। अरे सौर्या इकडे आपली तासाची फी द्यायची राहिल्या, मास्तर मागल। अरे सौर्या मी तर पूर्ण 30 कॉप्या करून आलोय। अरे रम्या मला तुझी काळजी वाटली म्हणून मी माग आलो। बरं झालंय, आजच मी मास्तरच्या तोंडावर मारीन इंजिनिअरिंगची डिग्री फेकून। मी पण चप्पल घेतो, मी पण सिव्हिल इंजिनिअरिंग दाखवीन, पैशाच्या भिंती बांधून दाखवीन, पैशाची पोती शिवीन मी पोती। तू पोती शिवणार वय, मी एका जागा बसून सीआयएस करणार, सीआयएस बसून पैसे कमवणार, तुम्ही बघाच मी कसं बसून पैसे कमवतो। लुटा लुटा ताजा माल, ताजा माल 5 किलो 10-2 किलो, लुटा लुटा ताजा माल, ताजा माल। प्रकाशला फोन लावतो, आता तो इंजिनियर झाला असेल।
हॅलो इंजिनियर साहेब, पैशाच्या भिंती बांधायला चालू केल्या का? नाही बर, येतो मी लगेच तुम्हाला भेटाय, निघतोच आता। हा चालतंय, ठेवू का? हा ठेवा ठेवा। काय असल्या पैशाच्या भीती बांधतीस वर? अरे काय करू, इंजिनियर झालो पण कामच भेटणं झाले ते, म्हणून बांधकामाच्या कामाला जातोय। प्रकाश, आपण 4 वर्षानंतर पुन्हा एकदा भेटलोय। मी म्हणलो मंडईतला व्यापारी आणि तू म्हणलास ठेकेदार। ठेकेदार नाही, कामगार। हा हा, तेच कामगार। हे बघ, कोणत्याही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो। काय, याच्यापेक्षा लहान कुठला व्यवसाय असू शकतो का? आपण तरी इंजिनिअरिंग केली आहे। असं दे रे, तेवढं चालत। सौरभ तर आता मोठा माणूस झाला असेल, तो आता पैशाची पोती शिवत बसला असेल। थांब, मी त्याला फोन लावतो। रिंग वाजते। हॅलो। हा प्रकाश, कसा आहेस? हाऊ आर यू? हॅलो इंजिनियर साहेब, तुम्ही तर आता पैशाची पोती शिवत असतील। हो रे, पोते शिवतोय सुद्धा आणि जोडतोय सुद्धा। माझ्या बरोबर रमेश सुद्धा आहे। अरे एक नंबर, आपण 4 वर्षानंतर पुन्हा भेटणार आहोत। कुठं भेटायचं? या माझ्या घरी, लगेच येतो। चल रे, चल जाऊया। बघ बघ, केवढा मोठा माणूस झालाय, घराबाहेर नावाची पाठी लावल्या। हो भावा, तू आता पैशाची पुती शिवती म्हणल्यावर लावणारच। थांब थांब, मी त्याला आवाज देतो। इंजिनियर साहेब, इंजिनियर साहेब, दार उघडा, मी आलोय। आलो आलो, मग काय भावानो? व्हॉट्सअप? अरे काय नाही, 4 वर्षानंतर आपण भेटतोय। मग काय आता इंजिनियर साहेब पैशाची पुती शिवत असाल? बस का भावा, आता हे काय विचार नाही झाले का? बघ आमची अवस्था। अरे भावा, 2 मिनिटात आलो, थांब। बघ दोस्त, असावं तर असा, माझ्यासाठी नवीन कपडे आणाय गेलाय। शिवाजीवर जोडायचे 5 रुपये, 5 रुपयापेक्षा मी कमी घेत नाही। तू पैशाच्या पती शिवाजीवर जोडायची म्हणला म्हणाला होतास, त्याचं काय? हो रे, तेच करतोय। तू टेन्शन नको घेऊ, आपल्या गावात नोकरीचा, इंजिनिअरिंगच्या नोकरीचा इंटरव्ह्यू होणार आहे, आपण तिथं जाऊया आणि आपलं टॅलेंट दाखवूया। चला जाऊया। हो जाऊया, तरी पण मी कपड्याचे 5 रुपये सोडणार नाही। देतो भावा। बर चालते, उद्या जाऊया आपण इंटरव्ह्यू द्यायला। आपण या गावात यायचे कारण म्हणजे या गावात आपल्याला टॅलेंट मिळते। कमिंग सर। हे मी तुला सरक तिकडे सरक म्हणलो म्हणून त्यांनी मला मी कमिंग नावाची शिवी दिली। अहो सर, त्याने इंग्लिश मध्ये तुम्हाला म्हटलं, आता मी आत येऊ का? तुम्ही आमचे मोठे साहेब आहे, तुम्हाला किती वेळा बोललो इंग्लिश शिका, पण तुम्ही इंग्लिश शिकतच नाही। बरोबर आहे तुमचं, तुमचं ऐकून मी आमच्या गावातल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला गेलो होतो, पण त्या मास्तराचं लक्ष आम्हाला शिकवण्यापेक्षा पोरींवरच जास्त होत। अहो साहेब, म्हणजे तुमचे पैसे फुकटच गेले हो? हो ना। सर माझा इंटरव्ह्यू घ्या ना। तू महाराष्ट्रातला आहेस की अमेरिकेचा? मी महाराष्ट्रातलाच आहे। तू जर मराठी मध्ये बोललास तरच आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेणार, नाही तर निघतो। हो साहेब, मी मराठीतच बोलेन। तुझ्याबद्दल सांग। मी 10 वाजता उठतो, 11 वाजेपर्यंत माझे आंघोळ होते। तुझ्याबद्दल सांग म्हणजे तुझं नाव, तुझा बायोडाटा सांग, तू किती वाजता उठतो हे आम्ही ऐकून काय करू? माझं नाव रमेश आहे। हॅलो, बोल ना। तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय, चांगला दूध वाला बघा, आज त्याने दूध दिले नाही। ठीक आहे, मी बघतो काहीतरी। ठीक आहे, मला एक सांग, तुझ्या घरी जनावर किती आहेत?
एक म्हैस व एक बैल आहे. तुझी म्हैस दूध किती देती? साहेब 4 लिटर देते. उद्यापासून दररोज आमच्या घरी 1 लिटर दूध घालत जा. तुझा इंटरव्ह्यू झाला आणि आम्ही तुला फोन करतो. उगतो आला रमेश. कसं झालं रे इंटरव्ह्यू? लयच अवघड साहेब, लोक लय कडक आहेत. तुझे काय झालं? मला कळवतो सांगितले. येतय का आमचं ऑफिस गुंडू? येतय तो. माझ्या मोठ्या साहेबानं दुधाची सोय केली, आता मी पण अंड्याची सोय करतो. मी आत येऊ का? ए मला सांग, तुझ्या घरी कोंबड्या किती आहेत? 50 असतील. मस्तच. उद्यापासून माझ्या घरी दररोज 1-1 डझन अंडी पाठव. हो साहेब, पाठवतो. जा तू, तुझा इंटरव्ह्यू झाला, नंतर आम्ही कळवतो. मी आत येऊ का? ए तुझ्याकडे जनावर आहेत का? नाहीत. बर, कोंबड्या आहेत का? त्या नाहीत. काय आहे तुझ्याकडे? साहेब पोते आहेत. निघून तू इंटरव्ह्यू मध्ये. नमस्कार मंडळी. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची क्लिक दाबा. धन्यवाद.